नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कल्याण तालुका ग्रामीण भागातील कार्यकर्ता बैठक संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक तालुका अध्यक्ष यांना बूथ अध्यक्ष व बूथ कमिटी सदस्य नोंदणी घेण्याचे सांगितले होते। त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या अध्यक्षतेखाली रायते येथे कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे, महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई वेखंडे, जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील, कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहर, युवक अध्यक्ष अमोल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी कल्याण निरीक्षक इम्रान खान, प्रदेश सदस्य आयुष जुवारी, बाजार समितीचे संचालक अरुण जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश जाधव, बंजारा समाजाचे अध्यक्ष सागर राठोड, राम सुरोशी, दिनेश जाधव, रवी जाधव, प्रवीण देशमुख सह इत्यादी उपस्थित होते। यावेळी आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी सांगितले की कार्यकर्ते यांनी एकसंघ राहिले पाहिजे, कार्यकर्त्या यांच्या विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे, आपल्यामध्ये एकसंघ नाही, आम्ही कुठेतरी कमी पडतो, यासाठी कार्यकर्ते यांनी प्रत्येक गावात जाऊन भेटीगाठी घेतल्या पाहिजेत, पद घेतल्यानंतर जबाबदारी वाढली आहे असेही सांगितले। तर तालुका अध्यक्ष जयराम मेहर यांनी प्रस्तावना भाषणात सांगितले की वरिष्ठ मंडळींनी कार्यकर्त्याला बळ दिला पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, पक्ष संघटना वाढविण्यासाठी काम केले पाहिजे असे सांगितले। कल्याण तालुक्याचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादीकडे थोडं मी दिलगिरी व्यक्त करते। मला थोडा उशीर झाला, माझ्या घरी पाहुणे आले होते, त्यामुळे मला काय झालं पाहिजे, पक्षामध्ये काय होतं आहे ह्या विषयावर आपण सगळ्यांनी चर्चा केली। तर मला आपल्या 50% रिझर्वेशन आहे। इथं विद्याताई गेली 12-13 वर्षापासून जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांना माझी सूचना आहे की या तालुक्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या 50% नाही पण 20-10% तरी आपली प्रत्येक बैठकीला असली पाहिजे। मी जिल्हा अध्यक्ष असो किंवा म्हणजे नियमित आढावा बैठका झाल्या पाहिजे असं मगाशीच आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं। आता ठीक आहे, काही कारणांवरून काही कोणाच्या पद्धती बदलायला लागतील, सवयी बदलायला लागतील, तो भाग नंतरचा झाला। परंतु आता आपल्याला म्हणजे कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून नाही आणि आमचे साहेब करता महेश तपासे चांगले मार्गदर्शक आहेत, ते सुद्धा करतील, तर जिल्हाध्यक्ष म्हणून 2 शब्द बोललं पाहिजे। आढावा घेत असताना तेच ते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।